विठ्ठल मंदिरामध्ये काल जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना रात्री 2 वाजता ते तळघर सापडलेलं आहे. ते तळघर किती फूट आहे आत अजून काय काय इतिहास दडलेला आहे पाहण्याकरता TV9ची टीम आता या तळघरामध्ये निघालेली आहे. काल रात्रीच्याला जे मंदिरात तळघर सापडलं होतं ते हेच ते तळघर आहे. आपण बघू शकतो की आता TV9ची टीम प्रत्यक्ष खरं त्या तळघरामध्ये उतरलेली आहे. तळघराची जर साईज बघितली तर जवळपास 5 बाय 8 फूट असे तळघर आहे. उंचीला 6 फूट आहे आणि लांबीला असं 8 फूट असलेलं हे तळघर आपल्याला पाहायला मिळत आहे. याच तळघरामध्ये खरं तर काल विष्णूच्या 3 मूर्ती आणि एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती, काही पादुका, काही नाणी ह्याच तळघरामध्ये सापडले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तळघर जर आपण बघितलं तर चारही बाजूंनी चिरेबंद असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच आज जर आपण बघितलं तर या तळघरामध्ये पूर्णपणे स्वच्छता केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तळघरामध्ये बारक्या कोपऱ्या देखील असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच जवळ 15 ते 16व्या शतकातील ह्या मूर्त्या खरं तर ठेवलेल्या काल पुरातत्व विभागाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. एकूणच ह्या तळघराची जर साईज बघितली तर ही जवळपास 5 बाय 8 फुटाची साईज आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच आज कुठल्याही प्रकारची हवा आत नसल्यामुळे गुदमरल्यासारखं देखील आतमध्ये होतं. काल कामगारांना प्रत्यक्ष मूर्ती काढताना बराचसा त्रास झालेला देखील आपल्याला पाहायला मिळत होता. तळघरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.